पूर्ण वाट लावलेली आहे. 40 ते 45 घरांची पूर्ण वाट लावलेली आहे. बघा गाड्या बिड्या सगळं फोडून सगळ्या त्यांनी गाड्या बिड्यांच्या घरांचे नुकसान केलेलं आहे केलेली आहे. आणि कोणताही घराची तर पूर्ण नासधूस करून बेफाम माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही. पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी सगळी नासधूस करण्यात आपल्याला पाहायला मिळते. काही वेळापूर्वीच या ठिकाणी ही कार असेल वाहन असेल यांची नासधूस केल्याचे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ही मोटरसायकल असेल कार उलटी करून टाकलेले आहे. अनेक घरातील साहित्य जे आहे याची नासधूस करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता सध्या तणावपूर्ण जरी असला वातावरण असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. अनेक जी घरं आहेत या घरांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या पलीकडच्या साईडचे जे घर आहे त्या ठिकाणी घराला आग देखील लावण्यात आलेली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील ने संभाजी राजे पर साधा निशाना वही. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिम अमीन AIMIM के इम्तियाज जलील ने मार्च का नेतृत्व करने के लिए संभाजी राजे छत्रपति पर निशाना साधा. उन्होंने कहा, आप दिल्ली जा सकते थे क्योंकि मुसलमानों ने आपको वोट दिया था. हम आपका सम्मान करते थे लेकिन आपने विशालगढ़ किले में हिंसक विरोध प्रदर्शन का नेतृत्व किया. इसलिए हमें आश्चर्य है कि क्या आप वास्तव में शाहू महाराज के वंशज हैं. इम्तियाज जलील ने आरोप लगाया कि अतिक्रमण विरोधी अभियान में कानूनी प्रक्रिया का पालन नहीं किया गया. हे पोलीस कर्मचारी आहे तिकडे विशाळगडावर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ह्या लोकांनी तलवार मारलं. हे बघा तलवार मारलं. हे बघा पोलीस कर्मचारीला हे बघा तलवार मारली. विशाळगडच्या दरगाला येऊन दंगा केला आणि तलवार मारला. हे बघा ह्या लोकांनी इकडे येऊन तलवार मारला पोलीस कर्मचारीला. बी म्हणजे पोलिसाची बी लायकी काय याच्यामध्ये? पोलिसाची वर दगडफेक, गावकरीवर दगडफेक. हे बघा विषयगडावर दगडफेक, दर्ग्यावर दगडफेक. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. लोगों के घरों में तोड़फोड़ की गई और उपद्रवियों द्वारा वाहनों को जला दिया गया. उन्होंने सवाल किया, क्या महाराष्ट्र में जंगल राज है? मुस्लिम परिवारों पर हमला किया गया और उनके घरों में तोड़फोड़ की गई. हिंदुत्व समूहों ने तलवारों, लाठियों और पत्थरों से लोगों पर हमला किया. संभाजी राजे छत्रपति का अतिक्रमण हटाओ अभियान के तहत हिंसा की गई. विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दर्ग्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आलं इकडे विशाळगडावर. पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलंय, मुस्लिम समाजाला मारण्यात आलंय पोलीस प्रशासन असून बी. हे बघा दगडफेक झाले. बायकांना, पोरांना, लहान लहान चार चार तीन तीन वर्षाच्या पोरांना इकडे मारलं, मारहाण करण्यात आलेलं आहे. तीन तीन वर्षाच्या पोरांना मारलं, बायकांना मारलेलं आहे, नाबालिग पोरांना बी मुसलमानच्या मारलेल्या, मुस्लिम पोरांना, नाबालिगला मारलेलं आहे. हे बघा